असं प्रत्येकजण आपापल्या इच्छेनुसार काय काय गोष्टी टाकत असतो, लिहित असतो, व्यक्त करत असतो. त्याच्यामुळे आनंद मानायचा आणि पुढे जायचं. खरं तर आत्ता माझ्याकडे तुमच्याशी काही तुम्हाला सॉलिड काही काँक्रीट देणार का काही नाही आत्ता. आणि काँक्रीट काही मी द्यावं असे प्रश्नही तुमच्याकडे काही नाही आहेत. तर मी तुम्हाला पहिली गोष्ट, तुमचं काय असतं, मेमरी शॉर्ट असते पत्रकारांची, त्याच्यामुळे मी तुम्हाला थोडीशी गोष्ट सांगतो. मी असं म्हटलं होतं की नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान व्हावा, ते माझं भविष्य नव्हतं, बाकीत नव्हतं ते माझं, असं व्हावा अशी एक इच्छा आहे असं मी म्हटलं होतं. तसं आत्ता अजूनपर्यंत चाचपणी सुरू आहे. चाचपणी झाल्यावर सांगा. ते कसं आहे, प्रत्येक ठिकाणी आत्ता निवडणूक लढवावी, प्रत्येक मतदारसंघामधनं अशी पक्षातर्फे लोक सांगत आहेत. आता गेले साधारणपणे एक 2-2.5 महिने झाले असतील. साधारणपणे आमची लोकं बऱ्याच मतदारसंघांमध्ये जाऊन येत आहेत, माहिती देत आहेत आणि कुठे निवडणुका लढवल्या पाहिजेत, नाही लढवल्या पाहिजेत, काय का लढवल्या पाहिजेत, का नाही लढवल्या पाहिजेत. मला असं वाटतं की जरा थोडंसं प्रत्येक राजकीय पक्ष करत असतो आणि त्या सगळ्या गोष्टींचं उत्तर यायला वेळ लागतो. ज्यांच्या हातात केंद्राची राज्याची सत्ता आहे तेही जर समजा चाचपणी करत असतील तर मला असं वाटतं आम्हाला तर कधी केलीच पाहिजे. म्हणजे कोण जाते त्यांच्याकडे? हे मुळात सगळे आत्ताचे लवंडे आत्ता कुठे लवंडतील काही सांगता येत नाही. यांचा काही भरोसा आहे का? कोण जाणार यांच्याकडे? मला असं वाटतं ह्या इंडियामध्ये नितीश कुमार पण होते ना, मग त्याचं काय झालं? ते काल एक चांगलं व्यंगचित्र आणलं होतं कोणीतरी, 2 आय काढून घेतलेत. आता बाकीचे घेत आहेत ना. मी ज्यावेळेला घेत होतो, जेव्हा घेतला होता त्यावेळेला कोणी मला साथ दिली नाही, कळलं का? आता तेच बोंबलत आहेत, बोंबला. मला आता तिकडे कळलं की काहीतरी 3,000 पोलीस आहेत आणि 10 लाख माणसं आहेत रोज. त्याच्यात कसं जायचं? बरं, ती मूर्ती साधारणपणे काळी अशी काहीतरी ती मूर्ती केलेली आहे, बरोबर ना? सगळ्यांनी पाहिलं. तोपर्यंत काळाराम मंदिर आहे आपलं, जाऊन येईपर्यंत. पण एवढ्याच जाईन असं वाटत नाही मला तिकडचं, जरा सगळं सुस्थितीत येऊ देत. मी मागे एकदा शासनाला सांगितलं होतं, अनेक मराठी शाळांच्या मी लोकांनाही सांगितलं होतं की ती काय थोडंसं सेमी इंग्लिश केल्याशिवाय ह्या शाळा चालणार नाहीत. प्रत्येकाला असं वाटतं की माझा मुलगा माझी मुलगी इंग्रजी शाळेमध्ये जावं, त्याला इंग्रजी यावं, आमच्याकडलं नव्हतं ते माझ्या मुलांना मिळावं, अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये असतात आणि त्या वैयक्तिक असतात, त्याच्यामध्ये काही सामाजिक किंवा असं काही नसतं. तर ज्या मराठी शाळा, म्हणजे आता आमच्याकडे बालमन विद्यामंदिर आमची जी शाळा आहे, त्या बालमन विद्यामंदिरमध्ये जी मराठी मीडियम आहे ती आता सेमी इंग्लिश केली आहे. आणि सेमी इंग्लिश केल्यानंतर आज तिकडे त्याचा रिपोर्ट घ्या, 100% भरलेली आहे शाळा. माझं मत मी मांडलं की त्याशी सगळ्या त्यांच्या मागण्या होत्या त्या सगळ्या मान्य झालेल्या आहेत. एक छोटीशी मागणी होती आरक्षणाची, ती फक्त बाकी आहे. त्यांच्यावरती आहे तर पहिल्या डोसमध्ये बरे झाले तर आपण वॅक्सिन नव्हतं का घेतलं? तर पहिल्याचे बरे झाले तर झाले. तरी प्रश्न असा आहे की या सगळ्या याच्यामध्ये जर समजा आपण कोणत्या क्षेत्रामध्ये आहोत, त्या क्षेत्रामधला जर आपण त्याची जर पोच नसेल, बरोबर आहे, तर ह्या लोकांच्या जीवावरती, अशा लोकांच्या जीवावरती किंवा त्यातली जी काही ठराविक टाळकी आहेत त्यांच्या जीवावरती मी निवडणुका लढवायच्या आणि पदरात अपयश पाडून घ्यायचं काही इच्छा नाही मला. आता काही लोकांना बरीच वर्ष झाली राजकारणामध्ये, माझ्या पक्षात असतील, इतर पक्षात असतील, त्याला एक राजकीय पोच येणं म्हणतो आपण त्याला. ती जर पोच नसेल तर मला असं वाटतं की ते 52 पत्त्याचा कॅट किती काळ पिसायचा ना मी. बाहेर अनेक लोक आहेत, सक्षम लोक आहेत, असं मी विचार करणार. मला असं वाटतं ह्या प्रकारच्या ह्या ज्या कारवाया सुरू आहेत हे सगळं अशा प्रकारचं राजकारण हे भविष्यात भारतीय जनता पक्षालाही परवडणार नाही. मी मागे म्हटलं होतं कसं की सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेलं नसतं. उद्या ज्यावेळेला सत्ता बदल होईल त्यावेळेला ज्यावेळेला दाम दुमटीने ज्यावेळेला अंगावरती हे येतील दुसरे, तेव्हा काय कराल? मला असं वाटतं जे काय आत्ता भारतात जे चालू आहे हे काही हे ईडी आणि हे असल्या प्रकारे
गोष्टी ज्या चालवणं आहे. कसं आहे मग इंदिराबाईंच्या इंदिरा गांधींच्या काळामध्ये नाही का झाल्या, अरे त्यांनी केलं म्हणून तुम्ही करायचं, तुम्ही करायचं म्हणून तिसऱ्यांनी करायचं, असं होत नसतं ना. नाही पण मला मतदारांनी या बाबतीत मला सुद्धा निर्णय घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत राजकारण्यांना मतदार जोपर्यंत वटणीवर आणत नाहीत तोपर्यंत काहीच तुम्हाला मिळणार नाही ना. म्हणजे आपण 10 चुकीच्या गोष्टींपासून दुर्लक्ष करायचं आणि एखाद्या चांगल्या गोष्टीवरती मतदान करायचं की समोरचा परत 10 गोष्टी करायला चुकीच्या गोष्टी करायला परत मोकळा होतोच ना. काय आहे गटबाजी प्रत्येक पक्षात असते, सत्तेतली दिसत नाही, विरोधी पक्षातली दिसते कारण ते जरा वोकल असतात विरोधी पक्षातले. सत्तेतली ही होते विरोधी पक्षात मग तुम्हाला कळेल. किंवा आता लोकसभा आहेत ना, बरोबर की नाही, विधानसभा महानगरपालिका येऊ देत तुम्हाला कळतील त्यांच्यातले तडे आणि त्यांच्यातले स्क्रॅचेस. आमचा जरा थोडासा उघडा कारभार असल्यामुळे दिसतात. नाही मला कसं आहे ते सगळ्या गोष्टी ह्याला कोणाचे सगळ्यांचेच काय म्हणू आपण त्याला इंटरेस्ट आहेत आणि आतून वेगवेगळ्या लोकांचे पाठिंबे आहेत. तुम्हालाही माहिती आहेत या सगळ्या गोष्टी काय आहेत, त्या बोलण्यातही काही पॉईंट नाही कारण ती तुम्हाला काही उघड गोष्ट नाही आहे ती तशी, पण म्हटलं तर उघड गोष्ट आहे. हे बघा प्रश्न असा आहे, मी एखादी गोष्ट बोलतो ती सुरुवातीला तुम्हाला कडवट वाटते परंतु तेच सत्य असतं. बघा मी त्या दिवशी जेव्हा जरांगे पाटलांना भेटायला गेलो तेव्हा त्यांच्यासमोर लोकांसमोर मी तेव्हा सांगितलं होतं हे होणार नाही, बरोबर की नाही. हा विषय टेक्निकल आहे, हा कायद्याच्या दृष्टिकोनाचा विषय आहे, हा अशा प्रकारचा निर्णय कुठचंही राज्य सरकार घेऊ शकणार नाही आणि केंद्राला या गोष्टींचा विचार करायला करायचा असेल तर प्रत्येक राज्यामध्ये ही परिस्थिती आहे. प्रत्येक राज्यामध्ये हे कसं करणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जायला लागेल, त्याच्यासाठी विशेष अधिवेशन बोलवायला लागेल, त्यांना अनेक प्रोसेस आहेत, त्याला ते काही इतकं सोपं नाही आहे. मला असं वाटतं मराठा समाजातल्या माझ्या बांधवांनी भगिनींनी मला असं वाटतं या गोष्टींचा विचार केला पाहिजे. मागे एकदा तुम्हाला सगळ्यांना तापवले, तुम्ही मोर्चे काढले सगळेजण, तुम्ही आलात मुंबईमध्ये आलात सगळ्या ठिकाणी मोर्चे काढले, हे परत आता दुसऱ्यांदा झालं, बरोबर आहे. वस्तुस्थिती आपण तपासून पाहणार आहोत की नाही पाहणार आहोत की कोणाचा तरी राजकीय अजेंडा आहे आणि त्याच्याखाली तुम्हाला सगळ्यांना मोर्चे म्हणून घेऊन जात आहेत. एकदा मला असं वाटतं प्रत्येक समाजाने पाहिलं पाहिजे. नाही मला सांगा ना, त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि बाहेर पडले, विजयोत्सव साजरा झाला, काय विजय मिळाला, कोणता विजय एकदा कळू तर देत. जो मराठा बांधव भगिनी जे गेली असतील तिथे मोर्चाला त्यांना कळलं का काही काय झालं नेमकं. आणि जर झालेलं नाहीये त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही आनंद व्यक्त करत होता तर आता परत उपोषणाला कशाला बसताय. झालंय ना ती गोष्ट तुमच्या मते, मग परत उपोषण कशासाठी. काय या जर तरला काय अर्थ नाहीये, जोपर्यंत मतदान होत नाही तोपर्यंत काही अर्थ नाही. होऊ शकतं नाही होऊ शकत काही माहिती नाही ना. प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते, कळलं का. याचे काय तुम्हाला असे काही शाश्वत ठोकताळे त्याला काही नसतात त्या गोष्टीला. म्हणजे कोणाला माहिती होतं की कांद्यावरती निवडणूक होईल आणि काहीतरी वेगळं निर्णय येईल, कोणाला काही कल्पना नसते या गोष्टींची. त्याच्यामुळे आत्ताही काय होईल याचा काही अंदाज बांधणं कठीण आहे. पण जे मोठ्या प्रमाणावरती जे मतदान होतं, आज सकाळीच मी कोणाशी तरी बोललो होतो की ते बाबरी मशीद, बाबरीचा ढाचा तुटणं, त्याच्यानंतर दंगली होणं, त्याच्यानंतर बॉम्ब ब्लास्ट होणं, तेव्हा झालेलं मतदान हे रागातनं झालं होतं मतदान. आणि त्यावेळेला मला असं वाटतं जे काँग्रेसचा मतदार असेल, इतर पक्षांचा जो मतदार असेल, त्यांनी देखील शिवसेना भारतीय जनता पक्षाला किंवा भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणावरती मतदान केलं होतं. 2014 देखील त्या प्रकारचं एक रागातनं झालेलं मतदान होतं. आता ज्या वेळेला एखादी गोष्ट पूर्ण होते तेव्हा समाधानातनं किती मतदान होतं हे माहिती नाही आपल्याला अजून. त्याच्यामुळे आपल्यासाठी ही नवीनच गोष्ट आहे की आजपर्यंत प्रश्नांवरती निवडणुका झाल्या, उत्तरावरती निवडणूक होणारी पहिलीच निवडणूक असेल मला असं वाटतं एखाद्या विषयात. त्याच्यामुळे त्याचं मतदान कसं होईल, काय होईल, प्रत्येकजण कसा घेतोय.
प्रश्न असा आहे की राम मंदिर झाल्याचा आनंद मला आहे, पण मी काही भारतीय जनता पक्षाचा मतदार नव्हे, असेही आहेत. मला अजूनही आठवते 95 सालची गोष्ट असेल, 95 विधानसभेची गोष्ट, महाराष्ट्रामधल्या अनेक काँग्रेसच्या लोकांनी मतदारांनी शिवसेना भारतीय जनता पक्षाला मतदान केलं होतं दंगल आणि बॉम्बब्लास्टच्या पार्श्वभूमीवरती. पण तेच मतदान 96 राहील, 97 राहील, 98 राहील असं काही नसतं. अनेक पक्ष, तुम्हाला काय वाटतं, मला ऑफर्स नाही आल्या? एक दिवस सांगेन मी त्याला, त्याला जे आले होते त्यांना सांगितलं इथेच मारीन, पर टोलवर जाता पण नाही येणार त्याला. मला असं वाटतं, मला काय वाटतंय माहिती नाही या सगळ्या ह्याच्यामध्ये, की फक्त मला प्रश्न पडत आहेत आणि तुम्हाला कोणाला प्रश्नच पडत नाहीयेत. मला असं वाटतं की एक पत्रकार म्हणून तुमची एक जबाबदारी म्हणून तुम्ही ह्या गोष्टी का नाही बघत आहात? तुम्ही फक्त राजकीय मुद्दा म्हणून ह्याच्याकडे पाहताय का? मग मला असं वाटतं एक पत्रकार जाणीव म्हणून आपण या गोष्टी उघडल्या पाहिजेत, उघड्या केल्या पाहिजेत. इतकी वर्ष टोलचं आंदोलन सुरू आहे, जेव्हा टोलचं आंदोलन होतं त्यावेळेला काचा फुटलेला फक्त तुम्हाला फोटो दिसतात किंवा बातम्या येतात, याच्या पलीकडे आतमध्ये काय चालू आहे हे कळायला नको का? मला असं वाटतं प्रत्येकाच्या जाणीवा जागा असतील ते प्रश्न सुटतील. मी तुम्हाला पहिली गोष्ट तुम्हाला जरा टोलच्या बाबतीत परत एकदा सांगतो, माझा टोलला विरोध नाही, कळलं का? माझा जो टोल वसुलीवरती जो कॅश घेतली जाते, किती गाड्या पास होत आहेत, किती नेमका टोल वसूल होतोय, तुम्ही किती पैसे सरकारला भरलेत आणि किती पैसे तुमच्या खिशामध्ये येत आहेत, या कोणत्याही गोष्टींसाठी त्याला ट्रान्सपरन्सी नाही. टोल हा जगभर असतो, पण हीच गोष्ट मी अनेकदा माझ्या भाषणांमधून पण सांगितली, विषय टोल नाही आहे, विषय टोल वसुली आहे. समजा एक रस्ता आहे, हा रस्ता तुम्हाला काय मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे पकडूया, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचे पैसे बदल भरून झाले की नाही झाले? आपण येता जाता आपण टोल भरतो बरोबर, आता सुरू होऊन किती वर्ष झाली मला सांगा? मग एवढ्या काळामध्ये मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचे पैसे नाही वसूल झाले? बरोबर की नाही? मग या सगळ्या गोष्टींची उत्तर मिळणार की नाही मिळणार? मी आता उद्या सकाळी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि त्यांच्यासाठी मी पुढच्या आठवड्यामध्ये मी एक आमचं हे ठेवणार आहे, काय ते जे आम्ही आत्ता नाही का सगळ्या मुंबईच्या सगळ्या टोलनाक्यांवरती शूटिंग केलं, त्याच्या जे आकडेवारी ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ठेवणार त्यांच्यासमोर. मी पैसे देतोय, माझं मत आहे हे पैसे माझे सरकारला गेले पाहिजेत बरोबर, ज्याच्यातनं सरकार काहीतरी नवीन काही योजना करू शकेल. पण मी पैसे देतोय ते कुठच्या तरी टोलवाल्याच्या खिशात जात आहेत, हे तुम्हाला आवडणारी गोष्ट आहे का? किंवा त्या टोलवाल्याला दिल्यावरती त्याचं परिवर्तन त्या पैशाचं हे कुठच्या तरी राजकीय पक्षाच्या फंडामध्ये होणार असेल तर ते तुम्हाला आवडणार आहे का? ती जर ट्रान्सपरन्सी नसेल तर त्याला विरोध नाही केला पाहिजे. बरं, त्याच्यानंतर तुम्ही जे टोलसाठी म्हणून ज्या गोष्टी सांगितलेल्या की आम्ही ॲम्ब्युलन्स सेवा देऊ, आम्ही तिथे फर्स्ट एड सेंटर उभं करू, आम्ही तिकडे काय काय तुमच्या गाड्या बिघडल्या तर क्रेन्स आणू, खड्डे तिकडे अहो टोलवरून पुढे गेल्यावर जर खड्डे असतील मी टोल कशासाठी दिलं मला एकदा कळू तर देत, खड्डेवाल्या रस्त्यांसाठी. मग कोकणाचा रस्ता पूर्ण नाहीये पण कोकणामध्ये एक ठिकाणी टोल लावला म्हणजे काय? बरं, आता त्या तुमचं काय नवीन जो ह्या झालाय ना ट्रान्स हार्बर, तिथे खूप काहीतरी एक वेगळ्या काहीतरी काही अत्यंत पॉवरफुल असे त्यांनी कॅमेरेज लावले. म्हणजे गाडी तुमचं काय नंबर प्लेट सोडा, आतला माणूस पण तिकडे दिसतो बरोबर की नाही? म्हणजे टेक्नॉलॉजी आहे, मग लावा सगळ्या टोलला, हवीत कशाला माणसं?
नाही एवढं इतकी वर्ष चालून असू चालून देखील याच्यामध्ये काहीतरी काळभैर आहे हे आपल्या लक्षात येते की नाही? तुम्हाला राज्य चालवायचे, तुम्हाला राज्य चालवायचं असेल, शहर चालवायचं असेल, तुम्हाला रेव्हेन्यू लागतो. रेव्हेन्यू तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने तुम्ही घेत असता, पण तो रेव्हेन्यू हा राज्य सरकारच्या खिशात किती जातोय आणि एका खाजगी माणसाच्या खिशात किती जातोय हे पाहिलं पाहिजे की नाही, तपासलं पाहिजे की नाही? खूप योजना आमची लोक करत असतात, राबवत असतात, परंतु वाईट वाटून घेऊ नका. नाही या काळाचा आणि त्या काळाचा विषय नाही आहे. प्रश्न असा आहे ना की त्याला किती फुटेज द्यायचं आणि ज्याच्यातनं फक्त आग लागेल अशा गोष्टींना किती फुटेज द्यायचं, आपण जरा थोडंसं ते पण तपासलं पाहिजे ना. बरं की नाही? वाईट बातमीला जेवढं महत्त्व आहे तेवढं चांगल्या बातमीला नाही आहे. कार्यक्रम सगळ्या ठिकाणी सुरू असतात. मी तुम्हाला यादी पाठवून देतो आणि त्याच्यानंतर तुम्ही मला सांगा की या कार्यक्रमांची दखल घेतली गेली का. अशा चटपटीत सगळ्या बातम्या पाहिजे असतात आपल्याला. मी मागे एकदा एका प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं, मला असं वाटतं की तुम्ही जसे राजकारण्यांना जसे प्रश्न विचारता तसे मला असं वाटतं तुम्ही एकदा स्वतःलाही प्रश्न विचारले पाहिजेत. सध्याची एकूण पत्रकारिता आणि ज्या प्रकारे काही बातम्या ज्या काही चालू आहेत किंवा जे काही पत्रकार, मी तर भाषणच केलं होतं तुमच्या पिंपरी चिंचवडमध्ये जाऊन, बरोबर ना? आज सगळ्या ठिकाणची जी अवस्था आहे तशी राजकीय अवस्था खालावलेली आहे, तशी पत्रकारितेची अवस्था खालावलेली आहे. कोणाच्या तरी सांगण्यावरून कुठचे तरी प्रश्न विचारले जातात, फारच झालं ना. आणि जितकं कन्स्ट्रक्टिव्ह नसेल तितक्या बातम्या चांगल्या. मूळ मुद्द्याला हातच लावायचं नाही, मूळ विषयांना हातच लावायचे नाहीत. सोडा म्हणा आता त्या जुन्या गोष्टी. कळलं का? त्यातनं काही प्रबोधन किंवा काही बोध घेणार नसू आपण ना, तो उपयोग काय त्या गोष्टींचा? यांनी त्या गोडसेंवरती बोलायचं, मग त्यांनी त्या जवाहरलाल नेहरूंवरती बोलायचं, इंदिरा गांधींवरती बोलायचं, किती काळ सहन करायचं, काय काय ऐकायचं आम्ही कामगारां त्यापेक्षा? हे यांच्या लोकांचे वाभाडे काढणार, ते त्यांच्या लोकांचे वाभाडे काढणार. आता गेले ते सगळेजण, गोडसेही गेले, गांधीही गेले, सगळेच गेलेत. आत्ताच्या प्रश्नांवरती कोणी बोलायला तयार नाहीये, महागाईवर कोणी बोलायला तयार नाहीये, पेट्रोल आणि डिझेलच्या सेसवरती कोणी बोलायला तयार नाहीये, महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला घर नाकारली जात आहेत त्याच्यावरती कोणी बोलायला तयार नाहीये. आत्ताचे लोकांना भेडसावणाऱ्या प्रश्नावरती तुम्हाला बोलायला वेळ नाहीये, माणसं जी गेलेली आहेत त्यांच्यावरती तुम्हाला बोलायचंय. काय लागणार आहे हाताला तुमच्या? इन्क्वायरी करायचं म्हणतात. कसली इन्क्वायरी आणि कोण करणार? कोणा गांधीजींना बोलवणार का गोडसेना बोलवणार परत? मूर्खाचा बाजार सगळा सगळा, बाकी काही नाही. उद्या त्या रणजित सावरकरांना जाऊन सांगा, राज ठाकरे तुम्हाला मूर्ख म्हणाले का? अजून सुरू करा, आपल्याला काय जाते यायला 24 तास दाखवायचं तर आहे.